त्या 95 नंतरचा सगळा काळ ज्यावेळेला मी बघत आलो, 95 अगोदरचा काळ बघत नाही. सगळ्या चळवळी, सर्व राजकीय पक्ष, सगळे लोक हे उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. आणि ते श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला एक तो दुवा होता, त्याच्यामधला एक तो ब्रिज होता. 95 नंतर आपण जर सुद्धा बघितलं तर हा सगळा वर्ग ह्यांची मुलं सगळे परदेशामध्ये जायला लागली, हे सगळे डिटॅच व्हायला लागले, राजकारणापासून सगळे दूर व्हायला लागले. नको ते राजकारण, आम्हाला जायचंच नाही तिकडे. आणि त्या राजकारणाला एक खूप मोठा वर्ग ज्याची गरज आहे राजकारणाला, तो तुच्छ मानायला लागला. श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि गरीब दिवशी फोड करत नाही. प्रत्येक वर्गामध्ये विचार करणारे लोक आहेत, पण ते विचार करणारे लोक मागे झाले आणि सगळा स्तर खाली जायला लागला, सगळा स्तर घसरायला लागला. 95 अगोदरचा महाराष्ट्रामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि 95 नंतर होत असलेला महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला ऐसा काही करता नाही येते, मग काय करायचं, राजकारणात जायचं. आणि या ठिकाणी मी जेव्हा विचार करत होतो त्यात नुसतं सुशिक्षित होत असून चालणार नाही येणार, त्या सुशिक्षित बरोबर सुज्ञ असायला पाहिजे. तो सुज्ञपणा जर समजा आपल्यामध्ये नसेल तर नुसतं सुशिक्षित असून काही उपयोगाचा नाही आहे. आपल्याला का हा प्रश्न देखील आपल्या मनाला विचारावं वाटत नाही आणि आपण उदाहरण म्हणतो जाऊ दे बरोबर, आपल्याला काय करायचं, त्याशी आपल्याला काय करायचंय. तुमचं अख्खं आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे राजकारणाला बांधिले. सकाळी उठला तुम्ही, तुला दूध लागत, दुधाचे भाव राजकारण ठरवलं. तुम्हाला पाणी लागत, पाणीपट्टी हे जे नगरचं वगैरे प्रशासन आहे ते ठरवलं. तुमच्याकडे वीज येते, वीज हे आमदार आणि प्रशासन ह्या सगळ्या लोकांमधून त्याचे कर ठरवले जातात आणि मग ती दर तुम्ही भरत जाता निमूटपणे. मी का असे रेट भरतोय, मी हे का करतोय विचारायचं नाही. शाळेचा अभ्यासक्रम सरकार ठरवतो, सरकार म्हणजे कोण ठरवतो, प्रशासन आणि निवडून आलेली पद्धती. तुमच्याकडे तुमच्याकडची खासगी हॉस्पिटल सोडत पण सरकारी हॉस्पिटल तुम्ही आजोबा फक्त जरा तुम्ही आजोबा फक्त विचार करा की मला माझ्या गरजा काय, तुमच्या गरजा ह्या काही नगर सरकार भेटणं आणि आमदाराला भेटणं आणि नगर खासदाराला भेटणं नाहीच आहे. कित्येकदा हे आमदार खासदार नगरसेवक पाहिजे ना मोठे बोर्ड लावतात, आमदार संपर्क कार्यक्रम कोण करणार, संपर्क कशासाठी करणार. याचं कारण जे समोर पदरात पडतंय ते निमूटपणे तुम्ही सहन करता का, ती गोष्टच विचारपणे जात नाही. ते राजकारण गरीच आहे, ते सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांच आहे, ते राजकारण. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक तरुण मुलं तरुण मुली या कंटाळतात, म्हणतात नाही आम्हाला परदेशात जायचं, आम्हाला या भागात राहायचंच नाही. तो तुम्ही म्हणता नाही बरोबर करू झाला, पण तुमचं शांत राहणं याच्यामध्ये, तुमचं गप्प राहणं, तुमचं सहकार्य याच्यामध्ये नष्ट, तुमची इन्व्हॉल्वमेंट या भागामध्ये किंवा राजकारणामध्ये नष्ट, याने आपल्या आजूबाजूचा परिसर हा बर्बाद होतोय, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे बर्बाद होतोय, ते तुम्ही फक्त निमूटपणे उघड्या डोळ्याने आपण फक्त पाहतो.
मी आज जे तुम्हाला सांगतोय ना, माझी इच्छा आहे की फार वेळ अक्षरी करायला माणूस नाही, द्यायची इच्छा पण नाही माझी. मी आज जो आलोय ते फक्त तुम्हाला लोकांना आवाहन करण्यासाठी आलोय. माझ्या महाराष्ट्रामधल्या घरामध्ये शांत बसलेल्या किती लोक येतात मला सांगायला की बाबा आम्ही असं असं एक योजना केली आहे आणि ती योजना आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे, सांगायची आहे. सांगा दाखवाल भरपूर आषाढ दाखवून तुम्ही नवीन नवीन कल्पना नवयुग कुठे चालले जेव आपण काय बोलतो. मुंबईमध्ये काही तुम्हाला आठवत असेल इथे मला पुण्यामध्ये कल्पना नाही आहे, मुंबईमध्ये स्कायवॉक बांधले होते माहिती तुम्हाला, लोकांना असे चालण्यासाठी स्कायवॉक बांधले होते, हजारो कोटी रुपये खर्च केले त्याच्यावरती, कोणीही त्याच्यावरती चाललं नाही. आता ते स्कायवॉक काढून टाकले, हजारो कोटी रुपये गेले. आम्ही कधीच विचारलं नाही की अरे बांधलेत का आणि काढलेत का, कोणी विचारलंच नाही.